नमस्कार, मी डॉक्टर पियुष पवार, निवासी डॉक्टर ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट. साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आमच्याकडे 23 वर्षीय तरुण शेख एफास आला होता, ज्याच्या राईट खांद्यामध्ये डिस्लोकेशन आणि राईट खांद्याचं जे हाताचं हाड असतं ज्याला ह्युमेरस म्हणतो, प्रॉक्झिमल ह्युमेरस, हे फ्रॅक्चर होतं. त्यानंतर त्याला आम्ही काही एक्सरे सजेस्ट केले व एक्सरेवर आम्हाला हे निदर्शनास आले की त्याला डिस्लोकेशन सोबत फ्रॅक्चर पण आहे, आणि जे की मी आधी म्हटलो. त्याच्यानंतर आम्ही त्याला आपले महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत त्याला रजिस्ट्रेशन करून त्याचे ऑपरेशन केले. आमच्या ऑपरेशनचे मुख्य सूत्रधार आमचे डॉक्टर आमचे सर डॉक्टर प्रमोद सारकेलवाड, त्याच्यानंतर मी डॉक्टर पियुष पवार, त्याच्यानंतर आमचे ज्युनियर डॉक्टर गौतम कुंभार. व ऑपरेशन केल्यानंतर साधारणतः या रुग्णांना फिजिओथेरपीची गरज पडते व फिजिओथेरपिस्ट आमचे त्याचं काम आमचे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सौरभ पाटील यांनी केलं. त्याचसोबत ऑपरेशनमध्ये आम्हाला ॲनेस्थिशिया टीमचीही चांगली साथ लाभली व याच्या सर्व ऑपरेशन वगैरे व फिजिओथेरपी असेल जे काही असेल ते सर्व काही महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत फ्रीमध्ये करण्यात आले. व असेच काही फ्रॅक्चर जे हाताचे असो किंवा पायाचे असो ते डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत उपचार हे फ्रीमध्ये केले जातात. मेरा नाम शेख एहफाज शेख फरीद है, मैं रावेर से रहने वाला हूँ. गिरने की वजह से मेरे शोल्डर में फ्रैक्चर हो गया था, फिर हॉस्पिटल में आए, एक्सरे निकाले. एक्सरे करने के बाद प्रमोद सर ने ऑपरेशन किए. ऑपरेशन करने के बाद पीयूष सर, गौतम सर, इनने बहुत सपोर्ट किया. और उसके बाद एक्सरसाइज फिजियोथेरापिस्ट डॉक्टर सौरभ सर ने भी सपोर्ट किए. और उसके बाद मेरा हाथ ठीक इम्प्रूवमेंट करने लगा, ऐसा बिल्कुल उठने लगा है मेरा. गोदावरी में हॉस्पिटल में मेरा ऑपरेशन जो है योजना में हुआ, पूरा फ्री में, कोई फीस नहीं लगी मुझे. और यहाँ की जो सर्विस है बहुत अच्छी है इस हॉस्पिटल की.